साहित्य संगीत कला क्रीडा मनोरंजन अजून बरच काही माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आपण आज आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या तांबट सांगवी आणि विळेगाव या दोन्ही गावच्या शिवेवर म्हणजे शिवारात। आणि इथे येण्याचं प्रयोजन असं आहे म्हणजे अहमदपूर शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण, इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की शासनाच्या वतीनं सौर ऊर्जेचा प्लांट म्हणजे उन्हावरून वीज तयार करण्याचा एक प्रकल्प इथं या ठिकाणी उभा टाकतो जवळपास 60 एकरमध्ये। आणि आपल्या माय मराठीच्या 10 कोटी दर्शकांना याची माहिती व्हावी या हेतूनं आपण इथं आलेलो आहोत। तर या प्रकल्पामधून जी वीज तयार होणार आहे त्या विजेवर जवळपास तालुक्यातली तालुक्याला जेवढी वीज लागणार आहे तेवढी या विजेची तहान भागणार आहे। या प्रकल्पाचा फक्त उभारणीचा तेवढा खर्च असतो, त्याच्यानंतर काही खर्च नाही। इथून वीज तयार होणार उन्हापासून आणि इथून अहमदपूरच्या सबस्टेशनला जाणार, वेगवेगळ्या सबस्टेशनला जाणार आणि तिथून सगळ्या तालुक्यातल्या ज्या ज्या जे जे काही विजेवर चालणारे उपकरणं आहेत, मग ते मोटारी असतील, मग घरच्या काही वस्तू असतील, फॅन असतील, पण हे सगळं सगळं दिवसभर म्हणजे अगदी या प्रकल्पावर भागू शकतात आणि इतके मोठे आणि 60 एकरमध्ये तुम्हाला हे असेच सगळे प्लेट उन्हाच्या दिसतील। आता आपल्या कॅमेऱ्याला मर्यादा असल्यामुळे आपण पूर्ण काही दाखवू शकत नाही, पण लक्षात घ्या किती महत्त्वाचा आणि चांगला प्रकल्प आहे। आणि असे जागोजागी तुम्हाला पोस्ट दिसतील म्हणजे आपण ज्याला DP म्हणतो, म्हणजे काही टप्प्यावर तयार झालेली वीज ह्या इथून या लाईननं अशी तालुक्याला जाईल अहमदपूरच्या सबस्टेशनला। तर हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, देशाची लोकसंख्या वाढत आहे त्या मानाने वीज उत्पादन कमी पडत आहे, म्हणून शासनानं पर्याय काढलेले आहेत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हवेवर चालणारे जे उंच ठिकाण आहेत उंच हवेचे ठिकाण अशा ठिकाणी पवन चक्क्या बसून त्यातून वीज निर्माण केली जाते। आणि जवळपास प्रत्येक गावाला गायरा नसतं सरकारी, आणि गावकऱ्यांनी तशी जर तयारी दाखवली माहिती घेतली तर केंद्र शासनाच्या वतीने हा असे प्रकल्प बसून विजेची तहान महाराष्ट्राची अवघ्या विजेची तहान भागू शकेल इतका महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। आणि मी तर म्हणेल की घरी सुद्धा आपण सौर ऊर्जेचे प्लांट जर बसवले तर आपल्या घरचे सर्व उपकरणं त्यावर चालू शकतात, त्याचा खर्च अत्यल्प आहे, अगदी 4-5 वर्षाला एकदा बॅटरी बदलली की पूर्ण तुमच्या घरचे। तर इथं आता कर्मचारी नाहीत, सध्या काम बंद आहे, पण इथले जे वॉचमन आहेत रक्षक शंकर नंदेवाड, आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांना काय काय माहिती आहे ती। नंदेवाडजी बरं आहे सर, हा प्रकल्प व्हायला किती दिवस लागेल आणखी तर साधारण व्हायला? सर असे 2 महिने लागेल आणि फक्त 2 महिने तयार होईल, 2 महिने पूर्ण लाईट जोडली जाईल, पूर्ण लाईट झालेली आहे, पूर्ण अहमदपूरला पोलं फिलं तार रोवलेत, पूर्ण फक्त आता की कलेक्शन द्यायचं जेवढं सर राहिले बाकी सगळं ओके झालेलं आहे। बरं ह्या प्लेट सगळ्या बसवल्यात का? पूर्ण बसवले, खबर राहिले बस नाही, थोडं राहिले काम, पुढे अपूर्ण राहिले थोडं काय काय राहिले काम, काम पूर्ण झाले, फक्त थोडं घर वस्ती असल्यामुळे वस्ती उठण्यात आली इकडे आणि पूर्ण ते एक महिन्याच्या 15 दिवसात होऊन जाईल, वेळ लागत नाही, फार वेळ लागत नाही। तर आपल्याला माहिती व्हावी खाली माहिती व्हावी म्हणून हे दाखवणं क्रमप्राप्त होतं। तर तुम्ही पुन्हा बघू शकता की कसा भव्य प्रकल्प उभा टाकलेला आहे। एकदा प्रकल्प सुरू झाला की पुन्हा अजिबात खर्च नाही, ऊन वीज तयार करत राहतं, तयार झालेली वीज ह्या अशा डेपोमधून तालुक्याला जाते, वेगवेगळ्या सबस्टेशनला लाईन ओढलेली आहे, तार ओढणीचं काम वेगात सुरू आहे आणि अवघ्या 2 महिन्यात आता नंदेवाड यांनी सांगितल्याप्रमाणे ही वीज संपूर्ण अहमदपूर तालुक्याची विजेची गरज भागवू शकते, तहान भागवू शकते। आणि जर असे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रकल्प झाले तर फुकटामध्ये वीज तयार होईल, उन्हावर, फक्त उन्हावर वीज तयार, काहीच खर्च नाही। तर मला वाटतं आपल्याला माहिती व्हावी ही, ज्या ज्या तालुक्यामध्ये मोठे गायरान आहेत गावात त्यांनी शासनाला त्याची माहिती द्यावी, तशी तयारी दर्शवावी आणि विशेष म्हणजे ही वीज प्रदूषण रहित, याच्यातून कुठला धूर निघत नाही, कुठला गॅस निघत नाही, अगदी नैसर्गिक, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत एकदम सूर्यावर चालणारी, सूर्याच्या उन्हावर, बाकी काहीच नाही, कुठली मशिनरी नाही, बाकी काही नाही, ह्या प्लेटामधून उन्हातून वीज परावर्तित होऊन त्याची वीज तयार होते। आणि ही अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तालुक्यात
प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रातले असे अनेक गाव आहेत जिथं दीडशे एकरच गायरान आहे, शासकीय जमीन आहे. तर अशा ठिकाणी जर असे प्रकल्प उभे राहिले तर येत्या काळामध्ये आपली विजेची गरज जी आहे ती संपूर्णपणे भागली जाईल आणि एक प्रदूषणरहित वीज तयार होईल. आपण पाठीमागं असं जवळपास 60 एकर जरा एरियामध्ये हा प्रकल्प उभा आहे. तिकडे ते बघा मोठी लाईन दिसते, तार मोठे बंडल जे दिसतात, म्हणजे काम वेगानं सुरू आहे, वेगानं, अत्यंत वेगानं. हे इकडे तुम्हाला प्लेट दिसतील आणि जवळपास 60 एकरवर अशा प्लेट फिट केलेल्या दिसतील आपल्याला. त्याच्या खाली वायर दिसत असतील छोटे छोटे, की त्यातून असे संकलन करून पूर्ण हे असे डेपो प्रत्येक कोणात एक एक बसवलेला आहे. तर हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, विना खर्चाचा प्रकल्प आहे, प्रदूषण विरहित आहे आणि आपल्याला माहिती व्हावी याची. आपण शासनाकडे तशी माहिती पुरवावी, शासनाची तयारी आहे. आणि प्रत्येक तालुक्यात जर असा प्रकल्प उभा टाकला तर नक्कीच आपली विजेची गरज भागू शकेल. जे तुटवडा निर्माण झालेला आहे, लोकसंख्या वाढत आहे, मोटारी वाढत आहेत आणि कोळसा कमी होत आहे, अशा वेळी मग विजेची गरज भागवण्यासाठी आता सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. आता प्रत्येक गाव काही उंचीवर नसतं, तिथं हवा येईल असं. तर जी उंचीवर आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये तुळजापूरच्या अलीकडे प्रकल्प सुरू झालेला आहे पवन ऊर्जा, इकडे बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहेत, कारण ते उंच ठिकाण आहेत. आपलं उंच ठिकाण नाही म्हणून आपल्याला काही अडचण नाही. ऊन तर प्रत्येक ठिकाणी, पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी पोचलेलं असतं. फक्त आपण जर जमीन द्यायची तयारी दाखवली, शासकीय गायरान शासनाकडे माहिती दिली, तर नक्कीच केंद्र शासनाचा हा प्रकल्प आणि त्याला राज्य शासनाची साथ, तर असे जर प्रकल्प उभा टाकले तर विजेची येत्या काळामध्ये होणारे संभाव्य तुटवडा अजिबात राहणार नाही. लागेल एवढी वीज आपल्याला मिळेल याची खात्री वाटते. तरी सर्वांनी लक्षात ठेवावं की आपल्या गावाला जर गायरान असेल 150 एकर 50 एकर जसं जसं असेल तसं, आणि तुमची तयारी असेल ग्रामपंचायतीचा ठराव वगैरे घेऊन जर दिला, तर नक्कीच तुमच्या इथं हा प्रकल्प उभा टाकू शकेल आणि तुम्हाला एक चांगली वीज, प्रदूषण विरहित वीज मिळायला नक्की मदत होईल अशी आशा वाटते. तुम्हाला सगळ्यांना याची माहिती व्हावी म्हणूनच हा आजचं प्रयोजन होतं. मला वाटतं आपल्याला याची माहिती झाली असेल आणि अधिक काही माहिती हवी असेल तर माझा नंबर खाली येतो, त्या नंबरवर स्क्रीनवर नंबर आलेला, तिथं कॉन्टॅक्ट करा. मी इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्हाला आणखी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ह्याची माहिती व्हावी हाच उद्देश होता. मला वाटतं आपल्याला बऱ्यापैकी माहिती झाली असेल. नंदेवाडजी आपले आभार अभिनंदन, आम्हाला माहिती दिलात. सर्वांचं पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद.